नमस्कार मित्रांनो हिरॉनचे सूत्र म्हणजे हिरोन्स फॉर्म्युलाच्या या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण हिरॉनच्या सूत्राचा उपयोग करून चतुर्भुजांचे क्षेत्रफळ म्हणजेच ऍप्लिकेशन ऑफ हिरोन्स फॉर्म्युला इन फाइंडिंग द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल्सवर चर्चा केली आज आपण ह्याच्याशी संबंधित एक मनोरंजक प्रश्न सोडवूया आकृतीमध्ये त्रिकोण पी टी एस चे क्षेत्रफळ चार चौरस सेंटीमीटर आहे आणि चतुर्भुज टी क्यू आर एस एक समांतर चतुर्भुज दिले दिले आहे दिलेल्या माहितीच्या आधारे त्रिकोण टी एन क्यू समांतर चतुर्भुज टीक्यू आर एस चे क्षेत्रफळ आणि बाजू पी ची लांबी काढा मित्रांनो आकृतीमध्ये आपल्याला त्रिकोण टी एन तिन्ही बाजूंचे माप दिलेले आहे यामध्ये आपण हिरॉनच्या सूत्राचा उपयोग करून ह्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ सहजपणे काढू शकतो सर्वात आधी आपण ह्याची अर्धपरिमिती म्हणजे एस काढू तर चला बाजू टी एनच्या लांबीला ए बाजू एन क्यूच्या लांबीला बी आणि क्यू टीच्या लांबीला सी समजूया आता एस ह्या तीन बाजूंची बेरीज छेद दोनच्या एवढे असेल आपल्याला इथे एस आठ सेंटीमीटर मिळेल आता आपण कंसात एस ऋण ए एस ऋण बी आणि एस ऋण सी चे मूल्य काढू ह्या सर्वांचे माप हिरोनच्या सूत्रात घालून हे आपण अशा प्रकारे सोडवूया आणि आपल्याला त्रिकोण क्षेत्रफळ चार वर्गमुळात पाच चौरस सेंटीमीटर मिळेल मित्रांनो त्रिकोण टी एन क्यू आणि समांतर चतुर्भुज टी क्यू आर ला लक्षपूर्वक बघा हे दोन्ही एकच पाया आणि एकच समांतर रेषांच्या मध्ये स्थित आहे आणि आपल्याला माहीत आहे की जर एक त्रिकोण आणि समांतर चतुर्भुज एकाच पायावर आणि एकाच समांतर रेषांच्या मध्ये स्थित असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ समांतर चतुर्भुजाच्या क्षेत्रफळाच्या अर्धे असते म्हणजे आपण म्हणू शकतो की त्रिकोण टी एन क्यूचे क्षेत्रफळ समांतर चतुर्भुजाच्या क्षेत्रफळाच्या अर्धे असेल ह्या समीकरणाला अशा प्रकारे लिहून आपण चतुर्भुज टी क्यू आर एस चे क्षेत्रफळ मिळवू शकतो आपल्याला चतुर्भुज टीक्यू आर क्षेत्रफळ आठ वर्गमुळात पाच चौर सेंटीमीटर मिळेल पुढच्या भागात त्रिकोण पी टी एसमध्ये आपल्याला पीटीची लांबी काढायची आहे आपल्याला त्रिकोण पी टी क्षेत्रफळ माहीत आहे आपल्याकडे इथे बाजूंची कोणतीच माहिती नाही जर आपण कोणत्याही त्रिकोणाची उंची मिळवली तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंचीचा उपयोग करून आपण पाया म्हणजे पी टी ची लांबी काढू शकतो मित्रांनो व्हिडिओ थांबवून तुम्ही उंची काढण्याच्या पद्धतीचा विचार करू शकता आपल्याला त्रिकोण टी एन क्यूचा पाया टी क्यू सात सेंटीमीटर दिलेले आहे आणि आपण ह्याचे क्षेत्रफळ चार वर्गमुळात पाच चौरस सेंटीमीटर मिळवले आपण ह्या सूत्रात ह्यांची मूल्ये घालून ह्या त्रिकोणाची उंची मिळवू शकतो आपल्याला ह्याची उंची आठ वर्गमुळात पाच छेद सात सेंटीमीटर मिळेल मित्रांनो हे दोन्ही त्रिकोण टी -एन क्यू आणि पी टी एस एकाच पी क्यू आणि आरच्या मध्ये स्थित आहेत म्हणून त्रिकोण पी टी ची उंची पण आठ वर्गमुळात पाच छेद सात सेंटीमीटरच असेल आता आपण ह्या समीकरणामध्ये क्षेत्रफळ आणि उंचीचे मूल्य ठेवून पी टी म्हणजे पाया सहजपणे मिळवू शकतो व्हिडिओ थांबवून तुम्ही याचा प्रयत्न करा इथे आपल्याला ची लांबी सात छेद वर्गमुळात पाच सेंटीमीटर मिळाली मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ह्याच्या छेदात एक अपरिमेय संख्या आहे म्हणजे वर्गमुळात पाच आहे जर तुम्ही इथे वर्गमुळात पाचचे हे मूल्य ठेवले तर उत्तर मिळवणे आपल्याला कठीण होईल आपण इथे अंश आणि छेद दोघांना वर्गमुळात पाच ने गुणून ह्याचे परिमेयकरण करू शकतो ज्यामुळे आपल्याला छेदात एक परिमेय संख्या मिळेल तर आता आपल्याला पीटी ची लांबी सात वर्गमुळात पाच छेद पाच सेंटीमीटर मिळाले मित्रांनो ह्या सत्रात एवढेच आज आपण हिरॉनच्या सूत्राचा उपयोग करून एक प्रश्न सोडवला पुढील सत्रात आपण आणखी मनोरंजक प्रश्न सोडवूया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद